कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक तरुणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या पण हार न मानता काही तरुणांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले मुंबईतील मंगेश कचरेकर या तरुणाची अशीच एक कहाणी आहे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी काही मिळत अशातच स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचा व्यवसाय असावा यासाठी नोकरी न ना करता नाश्त्याचा व्यवसाय मंगेशने सुरू केला आहे मुंबईत अनेक जण कामधंद्यासाठी येत असतात काम करण्यासाठी अनेकांना पहाटेच आपलं घर सोडावं लागतं अशातच अनेक मुंबईत नाश्त्याची ठिकाणं आहेत ना जी मुंबईकरांची भूक भागवता अशातच मुंबईतील मालाड मालवणी परिसरात राहणाऱ्या मंगेश कचरेकर या तरुणाने मालाड पश्चिम स्थानकाबाहेर नाश्त्याचा व्यवसाय सुरू केला आहे आणि हा स्टॉल सर्व मुंबईकरांचं लक्ष वेधून घेत आहे जय मल्हार असं या स्टॉलचं सा नाव असून सायकलवर पारंपरिक मराठी पद्धतीचा नाश्ता या ठिकाणी मिळतो त्याचबरोबर विदर्भाचे प्रसिद्ध चना मसाला देखील लोकांच्या आवडीचा आहे पदवीचं शिक्षण घेतलेला हा तरुण पांढरी टोपी सदरा लेंगा घालून कपाळाला टिळा लावून रामकृष्ण हरी जपत फक्त वीस रुपयात नाश्ता विकतो हे पाहून मुंबईकर या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात माझं नाव मंगेश पार्लास कचरेकर राहणार मी मालुनी आठ नंबर माझं शिक्षण ग्रॅज्युएट झालेलं आहे सर्वप्रथम तर मी ग्रॅज्युएशन हे मधून केलेलं आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी खूप वेळा नोकरी बघितली नोकरीचा काय शोधात होतो पण नोकरी करण्याची इच्छा पण नव्हती माझी म्हणून मी स्वतःचं सो, सो, काय तरी करावं हे माझी इच्छा होती म्हणून थोडंफार म्हणून हे छोटंसं माझं एक कांदापुयाचा स्टॉल लावलं जय मल्हार म्हणून पण माझं मूळगाव हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तालुका धारवा गाव माझं हरुगोंडे गाव माणिकराव ठाकरे यांचं गाव आहे त्या गावामध्ये मी सातवी ते दहावी त्या गावामध्ये शिकलो आणि पहिली ते सातवी हे पणच मंडळमध्ये शिकलो सोशल मीडियावर आणि मुंबईकर आता मंगेशला ग्रॅज्युएट वारकरी नाष्टावाला म्हणून ओळखू लागले आहेत गरमागरम कांदे पोहे उपमा साबुदाना खिचडी चणा मसाला असे चार प्रकार मंगेश यांच्याकडे फक्त वीस रुपये मिळतात मलाड पश्चिमेला सोन्या मारुती मंदिरच्या समोर मंगेश सकाळी सात वाजेपासून दहा वाजेपर्यंत असतात यवतमाळ जिल्ह्यातील माणिकराव ठाकरे यांच्या गावचा हा तरुण मुंबईत छोट्या गोष्टीतून मोठं स्वप्न पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय माझे माझ्या मा, मला वाटतं का आपलं स्वतःचं बिझनेस हे सर्व उत्तम आहे म्हणून मी नोकरीच्या क्षेत्रामध्ये पडलोच नाही भानगडीमध्ये छोटा मोठा का आपला स्वतःच आहे म्हणून मी स्वतःचा बिझनेस चालू आहे माझा हा हनुमान मंदिर आहे ना मला स्टेशनच्या बाहेर त्यांच्या समोर क्रमांक हे भीट आहे त्या बीटच्या तिथे मी साडेआठ वाजेपर्यंत इथे राहतो तिथे दहा वाजेपर्यंत जातो हा जो पोशाख आहे हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि वारकरी संप्रदाय कमीत कमी, -कमी साडेचारशे वर्ष पहिलीची जुनी आणि हा परंपरा आम्ही जपत आहे आमचे सगळे फॅमिली जपत आहे पहिलेपासून साबुदाणा साबुदाना राहतो मसाला राहतो कांदा पोहा आणि उपमा हे चार आयटम राहतात सगळ्यांची वीज रुपये आपल्याला आहे प्रॉफिट कमी कमवायचे हो जे, आणि जनसेवा जास्त करायची मंगेश आता मराठी तरुणांचा आदर्श बनला आहे प्रत्येक मराठी माणसांनी व्यवसायात यावं आणि मराठी माणसांनीच त्यांना पाठिंबा द्यावा असं त्याचं मत आहे त्याचबरोबर मंगेश हा ग्रॅज्युएट असला तरी तो वारकरी संप्रदायामधून आहे त्यामुळे पारंपरिक पोशाख घालून आपली संस्कृती देखील तो जपताना पाहायला मिळत आहे धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई